अतिराजाय विवेकानंद सूरय सचिसुख स्वरूपाय स्वामिने तापहारी स्वामीने, ता स्वामीने ता प्रिय मित्रांनो ज्ञानगंगा कॉलनीमधून तुम्ही सगळे आलेले आहात आणि तुमच्या मॅजे मॅनेजमेंटनी तुम्हाला इथे आणण्याचा निर्णय घेतला आहे यावरून दिसतं की तुमच्याविषयी त्यांना किती काळजी आहे जे तुम्ही आता कॉलेजमध्ये प्रवेश केलेला आहे आपण ज्याला इंडक्शन म्हणतो तर कॉलेजमध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला काही वर्ष कॉलेजमध्ये घालवायचे शिकायचे आहे त्यापूर्वी जर तुम्हाला काही गोष्टी माहिती असल्या तर तुमचा कॉलेजमधला जो स्टे आहे किंवा राहणं आहे ते नक्कीच तुमच्या भविष्यासाठी उपयोगाचं ठरेल तुम्हाला वेळेचा सदुपयोग करता येईल आणि तुम्ही एक आदर्श विद्यार्थी होऊन भविष्यामध्ये जीवनात काहीतरी होऊ शकाल बरेचदा कॉलेज जीवनामध्ये काय होतं की शाळेमध्ये जी डिसिप्लिन असते ती कॉलेजमध्ये कुणीही तुमच्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही तुम्हाला स्वतःला स्वतःला नियंत्रित करायचं आहे ज्याला आपण म्हणतो सेल्फ डिसिप्लिन तर हे स्वतःच स्वतःला कंट्रोल करणं ही सगळ्यात चांगली शिस्त आहे आणि या वयामध्ये त्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे आपण अपेक्षा करू शकत नाही की आईवडिलांनी शिक्षकांनी नेहमीच आम्हाला कंट्रोल करावं आमच्या मागे दंडा घेऊन त्यांनी आम्हाला पनिश करावं अशी अपेक्षा आपण करू नये कारण आता काही आपण लहान मुलं नाही आहोत किंवा मुली नाही आहोत ते लहानपणे ठीक आहे पण मोठं झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी आपल्याला स्वतःला करायच्या असतात शिकायच्या असतात आणि त्यासाठी एक ट्रेनिंग आवश्यक असते आणि म्हणून तुम्ही सगळे इथे आलेलं आहात पहिले तुमचं सगळ्याचं स्वागत करतो सगळे विद्यार्थी आणि त्यांच्यासोबत आलेले शिक्षक आणि इतर जे कॉलेजचे स्टाफ वगैरे हो असतील त्या सगळ्यांचे स्वागत करतो आज आत्ताच मॅडमनी सांगितलं की चरित्र निर्माण हा आपल्या जीवनाचा पहिला घटक आहे पहिला पाया आहे कारण चरित्र निर्माण तरुणपणामध्येच करावं लागतं कारण हीच वेळ अगदी महत्त्वाची असते म्हणून युवक आपण म्हणतो किंवा यूथ ही एक शक्ती आहे युवा शक्ती आपण ज्याला म्हणतो की त्या शक्तीच्या माध्यमातून आपण जगामध्ये सर्व काही करू शकतो म्हणजे सकारात्मकही करू शकतो आणि नकारात्मकही करू शकतो कन्स्ट्रक्टिवही करू शकतो आणि डिस्ट्रक्टिव्हही करू शकतो तेव्हा आपल्याला काय करायचं आहे जे शक्ती तर आहे पण त्या शक्तीला जर योग्य दिशा मिळाली नाही तर कधीकधी आपण घसरण्याचा चान्स असतो कधी कधी वाईट मार्गाने जाण्याची शक्यता असते आणि अशा वेळेस आपल्याला जर काही मार्गदर्शन मिळालेलं असेल किंवा आपल्या डोळ्यासमोर जर एखादा उच्च आदर्श असेल तर आपण त्या आदर्शाचं अनुसरण करून आपलं जीवन घडवण्याचा प्रयत्न करतो म्हणून स्वामी विवेकानंद म्हणायचे की ज्याच्या जीवनामध्ये आदर्श आहे तो जर एक हजार चुका करत असेल तर ज्याच्या जीवनामध्ये मुळीच आदर्श नाही तो पन्नास हजार चुका करेल म्हणून जीवनामध्ये केव्हाही आदर्श असणं चांगलं तर तुमच्या डोळ्यासमोर जर आदर्श असेल तर तुम्ही त्या आदर्शाचं अनुसरण करण्याचा प्रयत्न करा पण जर आदर्शच नसेल तर आपल्या मनाला कुठेही काही नियंत्रण राहणार नाही म्हणून आदर्श असणं खूप महत्त्वाचं आहे आणि युवकांचा आदर्श मला काही सांगायची गरज नाही कारण भारत सरकारने युवकांसाठी स्वामी विवेकानंद हा आदर्श डोळ्यासमोर ठेवलेला आहे तुम्हाला माहिती असेल की स्वामी विवेकानंदांचं जीवन किंवा त्यांच्या त्यांचे उपदेश हे युवकांना प्रेरणा देऊ शकते आणि म्हणूनच स्वामीजींचा जन्मदिवस बारा जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिवस म्हणून आपण साजरा करतो सगळ्या भारतभर तेव्हा युवकांचा आदर्श जरी स्वामीजी असले तरी बरेचदा आपल्याला माहिती नसते आणि आपण इतर आदर्श धुंधाळण्याचा प्रयत्न करतो कधी सिनेमाचा हिरो तर कधी क्रिकेटचा हिरो किंवा कोणीतरी आपला आदर्श असतो त्या क्षेत्रापुरतं ते ठीक आहे पण तो जीवनाचा आदर्श होऊ शकत नाही तुम्ही कितीही शिक्षण घेतलं तुम्ही कितीही मोठे डॉक्टर झाले इंजिनियर झाले तरीसुद्धा उपयोग नाही कारण जोपर्यंत आपण मनुष्य होत नाही तोपर्यंत तो या शिक्षणाला काहीच अर्थ नाही कारण हे शिक्षण फक्त पोट भरण्यासाठी आहे आता आपण जगामध्ये आलेलो आहो आपल्याला जगावं लागणार आहे आणि पोट भरण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून हे शिक्षण आहे पण जर तेवढाच आपल्या जीवनाचा उद्देश असेल तर मग आपल्यामध्ये आणि मशीनमध्ये काही फरक राहणार नाही कारण मशीनसुद्धा काम करते आणि आपणसुद्धा काम करतो तेव्हा आपलं जर जीवन यंत्रवत झालं असेल आपण मेकॅनिकली यंत्रवत काम करत असू आणि आपला आंतरिक विकास मुळीच झालेला नसेल तर त्याला आपण सुशिक्षित म्हणू शकत नाही इथे शिक्षण म्हणजे आंतरिक आणि बाह्य विकास दोन्ही आवश्यक आहे जर तुमचं हृदय दगडाचं असेल तुमच्या हृदयामध्ये दया नाही प्रेम नाही करुणा नाही भक्ती नाही सेवा नाही जर अशा प्रकारचं हृदय असेल तर तुम्ही कितीही मोठे अधिकारी झालात किंवा राजकारणी झालात तरी तुम्ही कधीच लोकांवर प्रेम करू शकणार नाही आणि लोकांना कधीच मदत करणार नाही म्हणून ह्या गोष्टी खूप आवश्यक आहे आणि त्यासुद्धा तरुणपणामध्येच ह्या सगळ्या गोष्टी आत्मसात करणं खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून तुम्हाला इथे मॅडमने आणलेलं आहे तेव्हा इथे दोन तासामध्ये तुम्ही जे काही ऐकाल ते तुमच्या मनावर चांगल्या प्रकारे बिंबवा कारण आपण ऐकतो पण आपण काहीच आत्मसात करत नाही त्यामुळे जीवनामध्ये आपण आचरण करत नाही नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे असं व्हायला नको तेव्हा जे काही ऐकलं त्यापैकी थोडं तरी जीवनामध्ये आपण आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे नाहीतर नुसतं ऐकलं आणि सोडून दिलं तर काही उपयोग नाही जे इथे येऊन तुम्ही दोन तास किंवा तीन तास जे काही घालवले त्याचा तुमच्या जीवनामध्ये काहीतरी परिणाम झाला पाहिजे आणि स्वामी विवेकानंद म्हणायचे की माझी युवकांवरच आशा आहे माय होप लाईज इन द यंगर जनरेशन द मॉडर्न जनरेशन आऊट ऑफ दे विल कम माय वर्कर्स दे विल सॉल्व्ह द प्रॉब्लेम्स ऑफ इंडिया लाईक ए लॉयल्स तेव्हा स्वामीजी म्हणाले की माझा तरुण पिढीवर विश्वास आहे उगवत्या पिढीवर विश्वास आहे त्यांच्यामधीलच माझे भविष्यातले कार्यकर्ते निर्माण होणार आहे आणि ते कार्यकर्ते देशासमोरील सगळ्या समस्यांच्या सीमाप्रमाणे फडशा फडले तेव्हा स्वामीजींचा आदर्श घेऊन जे लोक जीवन जगतात त्यांचं जीवन बघा कशाप्रकारे ते कार्य करतात आणि कशाप्रकारे लोकांचं हित व्हावं यासाठी प्रयत्न करतात आपल्याला योग्य शिक्षण मिळालं नाही म्हणून तर आपल्या देशामध्ये एवढा भ्रष्टाचार आहे एवढी हिंसा आहे जातीवाद आहे कारण ह्या सगळ्या गोष्टी आपण कधी ऐकल्याच नाही म्हणजे भ्रष्टाचार का होतो कारण मनुष्य स्वतःपुरता विचार करतो स्वार्थी होतो मला सगळे मिळालं पाहिजे त्याला हे कळत नाही की हे देशवासी आपले बांधव आहे आपण जरी प्रतिज्ञा मानतो भारत माझा देश आहे भारतवासी माझे बांधव आहे पण आपल्याला ते खरोखरच वाटतं का जर वाटलं असतं तर आपण त्यांच्यावर अत्याचार केलेच नसते तर हे सगळं जे काही आपण बघतो याला कारण म्हणजे आपल्याला योग्य शिक्षण मिळालेलं नाही जे स्वामीजींना अपेक्षित होतं स्वामी विवेकानंद म्हणायचे वी वॉन्ट दॅट एज्युकेशन बाय विच कॅरेक्टर इज फॉर्म स्ट्रेंथ ऑफ माइंड इज इन्क्रीज इंटलेक्ट इज एक्सपॅन्डेड अँड बाय विच वन कॅन स्टँड ऑन वन्स ओन फीट तर आज आपल्याला अशा शिक्षणाची गरज आहे की ज्यामुळे आपलं चारित्र्य गठन होईल आपल्या मनाची शक्ती वाढेल आपल्या बुद्धीचा विकास होईल आणि आपण आपल्या पायावर उभं राहायला शिकू तर अशा प्रकारचं शिक्षण आपल्याला शाळा कॉलेजमधून मिळत नाही ते शिक्षण घ्यायचं असेल तर तुम्हाला स्वामी विवेकानंदांचं अध्ययन करावं लागेल त्यांचं जीवन आणि उपदेश याचं वाचन करावं वा लागेल श्रवण करावं लागेल आणि जीवनामध्ये आत्मसात करून आचरण करावं लागेल तेव्हाच तुमच्या जीवनामध्ये काहीतरी फड फर, फरक पडू शकतो नाहीतर यंत्रासारखे तुम्ही काम कराल पण आंतरिक बदल काहीही होणार नाही एखाद्या दगडासारखे कठोर होऊन तुम्ही जे आयुष्यभर जगत राहाल सगळ्याशी भांडणं करत राहाल सगळ्यांचा द्वेष करत राहाल सगळ्यांचा मत्सर करत राहाल आणि लोभे होऊन एक स्वार्थ जीवन जगाल या पलीकडे तुम्ही काहीही प्राप्त करून घेऊ शकणार नाही तर म्हणून लक्षात ठेवा की कॅरेक्टर बिल्डिंग एज्युकेशन हे स्वामीजींना अपेक्षित होतं मॅन मेकिंग एज्युकेशन आता चारित्र्य निर्माण कसं करायचं हा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर येतो चारित्र्य म्हणजे काय आपल्या मनामध्ये असलेले विचार जर आपल्या मनामध्ये चांगले विचार असेल तर आपल्या कृती पण चांगल्या राहील आपले कर्म पण चांगले राहील आणि जर मनामध्ये वाईट विचार असेल तर आपण वाईट गोष्टीच करू तेव्हा मनामध्ये चांगले विचार जोपासणं आणि मनामधून वाईट विचार काढून टाकणं हे महत्त्वाचं आहे जर मनामध्ये चांगले विचार असेल तर आपण चारित्र्यवान होऊ आणि जर सगळे वाईट विचार असेल तर चारित्र्यहीन होऊ ह्या गोष्टी नेहमी तुम्ही लक्षात ठेवा आता एखाद्याच्या मनामध्ये लोभ आहे क्रोध आहे मत्सर आहे ईर्ष्या आहे द्वेष आहे भीती आहे स्वार्थ आहे आता त्या व्यक्तीला आपण चारित्र्यवान व्यक्ती म्हणू शकत नाही कारण त्याच्या मनामध्ये सगळे निगेटिव्ह विचारच आहे नकारात्मक विचारच आहे तेव्हा आपल्या मनामध्ये काय आहे हे महत्त्वाचं आहे आणि तुम्ही जर एक चार पाच विचार घेऊन जरी तुमचं जीवन घडवलं तरी तुमचं चारित्र्य पूर्णपणे बदलून जाईल तेव्हा आपण हे चार पाच विचारच बघण्याचा प्रयत्न करू कारण आपल्याकडे जी काही वेळ आहे त्या वेळेमध्ये आपण प्रयत्न करू की कमीत कमी पाच विचार घेऊन तरी आपण जीवन जगलो पाहिजे कारण भरपूर गोष्टी आहेत पण सगळ्या गोष्टी जीवनामध्ये आचरण करणं शक्य नाही तेव्हा काही महत्त्वाच्या गोष्टी जरी आपण आचरण केल्या तरी आपला विकास होऊ शकतो आपली प्रगती होऊ शकते त्यामध्ये पहिलं म्हणजे स्वामीजींना ते खूप आवडायचं की आपल्या तरुणांमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आत्मविश्वास पाहिजे फेथ 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 इन वनसेल्फ फेथ इन गॉड धिस इज द सिक्रेट ऑफ सक्सेस किंवा दिस इज द सिक्रेट ऑफ ग्रेटनेस तेव्हा हा पहिला विचार स्वामीजीने आपल्याला दिलेला आहे की विश्वास 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 मी म्हणतो तुम्ही म्हणा विश्वास विश्वास विश्वास, विश्वास। स्वतःवरील देवा विश्वास आणि देवावरील विश्वास हेच महान होण्याचं रहस्य आहे तर हा पहिला विचार तुम्ही लक्षात ठेवा की आपल्यामध्ये प्रचंड शक्ती आहे तुमच्या सगळ्यामध्ये आहे फक्त तुम्हाला जाणीव नाही ती शक्ती आपल्याला प्रगट करायची आहे आपल्यामध्ये शक्ती आहेच पण बरेचदा काय होतं आपला स्वतःवरतीच विश्वास नसतो बरेचदा आपल्याला वाटतं की आपण हे करू शकणार नाही ते ना करू शकणार नाही ना एखाद्या वेळेस समजा जरी फेल झालं तरी काही सगळं काही संपलं असं नाही त्यामुळे आपल्याला डिप्रेशनमध्ये जायची काही गरज नाही कारण फेरीवर दे आर स्टेपिंग सोन टू सक्सेस सक्सेस म्हणजे अपयश ही यशाची पायरी आहे पहिली पायरी आहे तेव्हा जीवनामध्ये अपयश येतं कितीतरी महान लोक आहे त्यांना पण पहिल्यांदा अपयश आलं पण ते निराश होऊन काही चुपचाप बसले नाही अपयश आलं तरी प्रयत्न करत राहायचे प्रयत्न कधी सोडायचे नाही आणि जर आपण प्रयत्न चिकाटीनं प्रयत्न करत राहिलो तर एक दिवस आपल्याला यश मिळणारच म्हणून स्वामीजी काय म्हणतात अराई जवे काय कॅन स्टॉप नॉट टील द गोल इज रिच उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत कुठेच मध्ये थांबू नका तुम्ही जे काही जीवनाचं ध्येय ठीक केलेलं असेल पहिले जीवनाचं ध्येय ठीक करा, तुम्हाला करा ते तुम्हाला जीवनामध्ये काय प्राप्त करून घ्यायचं आहे बरेचदा आपल्याला माहीत नसतं की आपल्याला काय करायचं आहे आणि आपण धरसोड करतो हे थोडे दिवस ते थोडे दिवस ते थोडे दिवस तेव्हा एक असा दृढ निश्चय पाहिजे ते मला जीवनामध्ये हेच व्हायचं आहे आणि त्यासाठी पूर्ण स्वतःला झोकून दिलं पाहिजे नाहीतर आपण बरेचदा बघतो सगळेच म्हणतात की यू पी एस सी एम पी एस सी यू पी एस सी एम पी एस सी आणि दोन तीन वर्ष प्रयत्न करतात आणि नाही जमलं तर मग सोडून देतात मग इकडे पण नाही आणि तिकडे पण नाही जे काहीतरी करा आणि मग तुम्ही तयारी करा परीक्षेची आसामध्ये बसून राहायचं नुसतं परीक्षेची तयारी करत राहायची आणि घरून आईवडिलांनी पैसे पाठवायचे आणि इकडे आपण मात्र फेल होत राहायचं एकतर तुमच्या वेळेचा अपव्य चार वर्ष वाया गेले काहीही मिळाले नाही आणि काम न केल्यामुळे आळस वाढला तेव्हा लर्न अँड अर्न दोन्ही पाहिजे पहिले तुम्ही काहीतरी कमवा आणि मग शिका अर्न अँड लर्न तेव्हा बसून राहायचं आणि नुसतं अभ्यास करत राहायचं आणि चार चार वर्ष वाया गमवायचे त्यासाठी तयारी करायची असेल तर आत्तापासूनच करायला पाहिजे ग्रॅज्युएशन झाल्यावर मग आपण तयारी करू तेव्हा काही चार वर्ष तुमच्या वाया जाईल तेव्हा तुम्ही पहिले जीवनामध्ये एक ध्येय निश्चित करा की आपल्याला जीवनामध्ये हे व्हायचं आहे तुम्ही क्षेत्र निवडा आणि मग ते निवडल्यानंतर ते प्राप्त करून घेण्यासाठी कठोर प्रयत्न करा कारण जोपर्यंत तुम्ही कठोर प्रयत्न करत नाही तेव्हा कोणतीही गोष्ट तुम्हाला मिळणार नाही प्रयत्नांती परमेश्वर आपण म्हणतो ना प्रयत्न केल्याशिवाय काहीच मिळत नाही नुसते स्वप्न बघून काही होत नाही जर स्वप्न साकार करायचे ते असेल तर कठोर परिश्रम करावे लागतात तेव्हा प्रथम ध्येय निश्चित करा कारण अशी दोलायमान स्थिती असणं काही बरोबर नाही हे करू की ते करू कोणी मित्र म्हणाले की नाही हे चांगलं आहे मग हे सोडून द्या ते करा मग एक वर्ष दोन वर्ष हे केलं नाही हे काही आवडत नाही घरच्या लोकांनी मला आग्रह केला जोर करून निश्चय टाकलं पण मला काही आवडत नाही मग दुसरीकडे गेले म्हणजे अशा प्रकारे धरसोड करून होत नाही तुम्ही कोणतंही ध्येय निवडा पण पूर्णपणे त्यामध्ये स्वतःला झुकून द्या मन प्राण बुद्धी सगळं सगळं लावून प्रयत्न करा यश तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण शेवटी जर तुमचं मन फोकस असेल की आपल्याला हेच करायचं आहे सगळं मन तुम्ही त्यावरच जर फोकस केलं तर काहीच अशक्य नाही कारण तुमच्यामध्ये शक्ती आहे फक्त तुम्हाला माहिती नाही आहे स्वामीजी म्हणतात की ऑल पॉवर इज विद इन यू यू कॅन डू एनीथिंग अँड एव्हरीथिंग बिलीव्ह इन दॅट अँड डू नॉट बिलीव्ह दॅट यू आर वीक तुमच्यामध्ये सगळी शक्ती आहे यावर विश्वास ठेवा आणि आपण दुर्बल आहोत असं कधीही म्हणू नका तेव्हा बरेचदा आपण स्वतःला दुर्बल समजतो समजतो की आपल्याकडून का काही होणार नाही आपण काही कामाचे नाही तेव्हा असा विचार करणं म्हणजेच आपली स्वतःची अधोगती करून घेणं आहे कारण जेवढं आपण सकारात्मक विचार करू तेवढी आपल्यामधली शक्ती जागृत होईल तुम्ही नेहमी नाही 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 म्हटलं तुम्ही नाहीच होऊन जाणार म्हणून कशालाही नाही म्हणू नका कशाचीही भीती बाळगू नका जीवनामध्ये संघर्ष करावाच लागतो इथे स्वतःवर पहिले विश्वास ठेवा जीवनामध्ये कितीही संकट आले तरी सामना करण्यासाठी तयार राहा आणि नेहमी म्हणा की मी करू शकतो किंवा मी करू शकते असं कधी म्हणू नका की नाही मॅडम मला हे जमणार नाही मी कधी केलं नाही माझ्याकडून होणार नाही अरे केल्याशिवाय कसा होणार तुम्हाला अनुभव येणार कसा पहिल्यांदा चुका होतील ना प्रत सगळेच चुका करतात पण चुका होईल म्हणून घाबरून आपण कोणती जबाबदारीच घ्यायची नाही ते बरोबर नाही म्हणजे आपण जीवनामध्ये आव्हानं स्वीकारलीच पाहिजे आपण आव्हानं नाकारू शकत नाही आपण स्वतःला कमी लेखू शकत नाही जर माझा मित्र करू शकतो मग मी का करू शकत नाही मला पण शक्य आहे जे मी काय एवढ्या कुचकामाचा नाही आहे मी काय एवढं नालायक नाही आहे तेव्हा स्वतःला कधीच कमी ले... कमी लेखू नका की मला शक्य नाही मी करणार नाही असं कधीच म्हणू नका इतर करू शकतात आपण पण करू शकतो तेव्हा हा विश्वास ठेवा बघा स्वामी विवेकानंद इतक्या कमी वयामध्ये एकोणतीस वर्षामध्ये सगळं ज्ञान संपादन करून अमेरिकेत गेले अमेरिकेमध्ये त्याने शिकागोमध्ये व्याख्यान दिलं जगप्रसिद्ध झाले आणि त्यांचं वय काय तीस वर्षाचं वय पण त्यांच्या स्वतःवर विश्वास होता की मी जग जिंकू शकतो त्यांनी एवढ्या कमी वयामध्येही एवढं मोठं कार्य हो केलं ज्यांचा स्वतःवर विश्वास होता तेच महान कार्य करू शकले ज्यांचा विश्वास नाही ते जीवनामध्ये कधीच महान होऊ शकणार नाही तेव्हा नेहमीच म्हणा की मला शक्य आहे आणि मी करणारच आणि मी करून दाखवणारच म्हणजे अशी प्रतिज्ञाच घ्या असं कधी म्हणू नका कोणी तुम्हाला कितीही डिस्करेज करो कोणी तुम्हाला कितीही म्हणू की अरे तुझ्याकडून होणार नाही तुझ्याकडून होणार नाही याच्या मागे पडू नको तरीसुद्धा तुम्ही त्याचा मुळीच विचार करायला नको तुम्ही म्हटलं पाहिजे की मी का करू शकणार नाही मला डिस्करेज करू नको मला हतबल करू नको मी करून दाखवेल आणि एक दिवस तू बघशील माझा पराक्रम की मी काहीतरी महान जीवनामध्ये होऊन दाखवेल स्वामी विवेकानंद म्हणायचे की आपण या जगामध्ये महान कार्य करण्यासाठीच आलेलो आहोत असं समजू नका की आपण छोटे काम करायचे आहे आप आपल्याला जगामध्ये महान कार्य करायचं आहे आणि त्यासाठीच आपला जन्म झालेला आहे हे, हे नेहमी लक्षात ठेवा की एक कारकुनी करून आयुष्य घालून द्यायचं नाही आपल्याला कशीतरी छोटी मोठी नोकरी केली पोट भरण्यासाठी आणि यंत्रासारखं जीवन जगलं आणि एक दिवस मरून गेलं काही माकडे पण मरतात मग अशा जगण्याला काही अर्थ आहे काही अर्थ आहे का काहीच अर्थ नाही म्हणजे जगायचं म्हणून जगायचं मर मरण येत नाही म्हणून जगायचं आणि काहीतरी पोट भरण्यासाठी करायचं आणि एक दिवस निघून जायचं कोणी त्यांचं नावही घेत नाही कोणी त्यांना आठवणी त्यांची गरज नाही पण बघा आपल्या संग्रामामध्ये ज्यांनी शरीराचं बलिदान दिलं सुभाषचंद्र बोसकर कितीतरी आहे साफेकर बंधू आहे बघा त्यांचं नाव अमर होऊन गेलं कारण त्यांनी देशासाठी बलिदान दिलं इतरांसाठी काहीतरी काम केलं त्यांनी फक्त स्वतःपुरता विचार केला असता तर आपल्याला स्वातंत्र्य मिळालंच नसतं तर ते हसत हसत फासावर गेले त्यांना कशाचीही भीती नव्हती शिवाजी महाराज बघा कधी घाबरले का मुठभर त्यांचे मावळे होते पण जे मुठभर सैन्य घेऊन त्यांनी हिंदवी राज्य स्थापन करून दाखवलंच कारण त्यांना स्वतः त्यांचा विश्वास त्यांच्यावर विश्वास होता आणि त्यांना माहिती होतं की आपण हे करू शकतो आपल्या मावळ्यांमध्ये ही शक्ती आहे फक्त त्यांना कोणीतरी लीडर पाहिजे कोणीतरी प्रोत्साहन देणारा पाहिजे जर कोणी शिवाजी महाराजांनी त्याला प्रोत्साहन दिलं त्यांच्यामधली शक्ती फक्त जागृत झाली ती शक्ती त्यांच्यामध्ये होतीच फक्त शिवाजी महाराजांनी काय केलं ती शक्ती जागृत करण्याचं काम केलं स्वामी विवेकानंदांनी काय केलं आपल्या युवकांना जागं केलं म्हणून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं स्वामींनी कितीतरी फ्रीडम फायटरला इन्स्पिरेशन दिलं लोकमान्य टिळक आहे गांधीजी आहे सुभाषचंद्र बाबू आहे त्यांनी पण स्वामीजींची पुस्तकं वाचली होती तर अरविंद आहे निविंद कितीतरी आहे तर ह्या सगळ्यांना फक्त प्रेरणेची गरज होती आणि प्रेरणा मिळाल्याने त्यांच्यामधली शक्ती प्रगट झाली म्हणजे आपल्यामध्ये अनंत शक्ती आहे पण आपण कधी त्या शक्तीचा विकास करत नाही ती प्रगट करण्याचा प्रयत्न करत नाही आणि आपण स्वतःला क्षुद्र समजतो आणि एक साधारण जीवन जगून आपण मरून जातो शेवटी काहीही मार्ग सोडून जात नाही जगामध्ये आलेच आहात तर काहीतरी चिन्ह सोडून जा की लोक नाव घेतील मेल्यावर मरावे परिकीर्ति रूपे उरावे अरे महापुरुष गेला कबीरजी म्हणतात ना तुम्ही जेव्हा या जगामध्ये आला तेव्हा तुम्ही रडत रडत आला आणि लोक हसत होती जब तू कबीरा जब तू जगमे आया तू रोया जग हसा ऐशी करणी करचल तू हसे जग रोय तेव्हा तू जेव्हा या जगामध्ये जाला तेव्हा तू रडत होता जग हसत होतं पण असं काहीतरी करून जा की तू हसत हसत जाशील आणि लोक तुझ्यासाठी रडतील अरे एक एवढा महान व्यक्ती निघून गेला असं काहीतरी आपण करून गेलं पाहिजे नाहीतर आपल्या जीवनाला काही अर्थ आहे किड्या माकोड्यासारखं जगणं आणि मरणं हे तर हजारो लाखो लोकं दररोज मरत असतात अशा प्रकारचं जीवन जगणं त्याला काही अर्थ आहे का आता तुमच्यापुढे एवढं जीवन आहे काहीतरी उच्च आदर्श जीवनामध्ये बाळगा की आपल्याला काही साधारण व्यक्तीप्रमाणे जीवन जगायचं आहे असं नाही आहे काहीतरी उच्च आदर्श बाळगा आणि तो आदर्श घेऊन जीवन जगा म्हणून पहिली गोष्ट म्हणजे तुमच्यामध्ये आत्मविश्वास पाहिजे की आपण सगळं काही करू शकतो आपणच भारताला महान करणार आहोत आपणच भारताचे भावी नागरिक आहोत आपण मातेची संतान आहोत तर हे आपलं कर्तव्य आहे की भारतमातेला महान करून दाखवणं आणि त्यासाठी का जे काही शक्य आहे।, आहे ते आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे हे अतिशय महत्त्वाचं आहे तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे आत्मविश्वास दुसरं म्हणजे तुमच्या मनामध्ये प्रचंड शक्ती पाहिजे स्वामीजी म्हणतात स्ट्रेंथ इज लाईफ अँड विकनेस इज डेथ सामर्थ्य हे जीवन आहे आणि दुर्बलता हाच मृत्यू आहे तेव्हा सामर्थ्य मानसिक सामर्थ्य शारीरिक सामर्थ्य बौद्धिक सामर्थ्य हे आवश्यक आहे म्हणजे तुमच्यामध्ये सामर्थ्य असू द्या की कोणतंही जीवनामध्ये आव्हान आलं आणि कितीही मोठं आव्हान आलं तरी पेलण्याचं सामर्थ्य असू द्या पळून जाण्याचा प्रयत्न करू नका तुमच्यामध्ये साहस पाहिजे बरेचदा आपण काय करतो कोणती समस्या आहे की पळून जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मनामध्ये साहस ठेवा निर्भयचा बाळगा आणि तुमची शक्ती प्रकट करा शारीरिक शक्तीसुद्धा कारण तुमच्या शरीरामध्ये जर शक्ती नसेल तर तुमचं मनसुद्धा दुर्बल राहील साऊंड साऊंड माइंड साऊंड बॉडी शरीर दुर्बल तर मनसुद्धा दुर्बल म्हणून आपल्या शरीराकडे पण लक्ष दिलं पाहिजे कारण शरीर हे सगळ्यात महत्त्वाचं साधन आपल्याला दिलेलं आहे जर आपण वाईट व्यसनांच्या आहारी पडलो तर काय होईल आपल्या शरीरामध्ये बरेच आजार शिरतील आणि एकदा आपण जर शरीर नष्ट केलं तर मग काहीच आपण करू शकत नाही तुमच्या डोका दुखलं तुम्ही अभ्यास करू शकणार नाही तुमचं मन कशामध्येच लागणार नाही नेहमी शरीराचीच काळजी आज पोट दुखते उद्या डोका दुखते परवा काही दुखते परवा ताप आला म्हणजे असं काहीतरी करून आपण मग टाळाटाळ -ताड़ करू तेव्हा आपलं शरीर पण सुदृढ पाहिजे एकदा एक, एक तरुण स्वामीजीकडे आला म्हणजे स्वामीजी मला भगवद्गीता शिकायची आहे तेव्हा स्वामाजी म्हणाले की तुला भगवद्गीता शिकायची आहे पण भगवद्गीता शिकण्यासाठी सामर्थ्य पाहिजे बघ अर्जुन होता की योद्धा होता वारियर होता अर्जुनासारखे महावीर गीतेचा संदेश समजू शकतात तुझ्या शरीरामध्ये जोर नाही एवढा दुर्बल आहे तू काय गीता शिकणार त्यापेक्षा तू जा आणि फुटबॉल खेळे तुझं शरीर थोडं सुदृढ कर मग माझ्याकडे ये तुला भगवद्गीता मी चांगल्या प्रकारे शिकवेल तेव्हा जोपर्यंत आपलं शरीर चांगलं राहत नाही तोपर्यंत उच्च विचारांची धारणासुद्धा आपण करू शकत नाही आपल्याला स्वामीजींचे विचार जर जीवनामध्ये आचरणामध्ये आणायचे असेल किंवा भगवद्गीता किंवा समस रामदास स्वामी यांचे विचार घ्यायचे असेल तर बघा त्यांच्याकडे स्वामी विवेकानंद बघा समस रामदास बघा त्यांची शरीरयष्टी बघा त्यांनी कशाप्रकारे शरीर घडवलं आहे ज्याला म्हणताय शक्ती उपासना समज रामदास स्वामींनी गावागावांमध्ये आखाडे सुरू केले हनुमंताची पूजा सुरू केली कशासाठी कारण आपले तरुण शक्तिशाली झाले पाहिजे ते दुर्बल व्हायला नको प्रत्येक गावामध्ये आखाडे आणि हनुमंताची पूजा त्यांनी सुरू केली ह्यामागचं हेच कारण होतं की तरुण पिढी सुदृढ पाहिजे नाहीतर मावळ्यांनी स्वातंत्र्य मिळून दाखवलं नसतं तेव्हा त्यांनी व्यायाम केला हनुमंताची उपासना केली ब्रह्मचर्याचं पालन केलं आणि शेवटी शक्तिशाली होऊन हिंदवी राज्य स्थापन केलं तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे तेव्हा शरीर सुदृढ पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे शरीरापासूनच सुरू केलं पाहिजे आपण की नेहमी रात्रंदिवस पुस्तकाचे किडे होऊन अभ्यास करत बसायचं आणि थोडा पण व्यायाम नाही योगासना नाही खाण्यापिण्याची काही काळजी नाही कुठेही कसंही कधीही खाल्लं न्यूट्रिशियस फूड नाही चांगला आहार नाही तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या शरीराकडे दुर्लक्ष केलं तर एकतर काय तुम्ही जास्त दिवस जगू शकणार नाही आणि कठीण कार्यही करू शकणार नाही कारण जर तुमचं शरीर मजबूत असेल तर कोणतंही कार्य करण्याला तुम्ही घाबरणार नाही नाहीतर थोडं कठीण काम आलं की नाही नाही हे मला होणार नाही हे मी उचलू शकत नाही हे जास्त वजनदार आहे म्हणजे आपण टाळण्याचा ता प्रयत्न करू तेव्हा शरीरामध्ये पण आपल्या ताकद पाहिजे कारण बरेचदा आपल्याला शारीरिक कर्म पण करावे लागतात मोठ करा किती वेळा आपल्याला मोठमोठी शरीराद्वारे कामं करावी लागतात तर शेतकरी बघा किती शेतामध्ये राबतात रात्रंदिवस त्यांची शरीरं कशी मजबूत असतात पण आपण शहरामध्ये राहतो सगळ्या सुखसोयी आपल्याला मिळतात आणि त्यामुळे आपले शरीर दुर्बळ झालेली आहेत पूर्वी विद्यार्थी कुठे राहायचे जंगलात आपल्याकडे आश्रम होता त्या आश्रमामध्ये गुरुकुल आश्रमामध्ये विद्यार्थी राहायचे पंचवीस वर्षापर्यंत जंगलात राहायचे कठोर तपस्या करायचे वेस शिकायचे त्यामुळे बघा त्यांचं शरीर किती मजबूत होतं म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात राहायचे ऊन वारा पाऊस सहन करायचे त्यामुळे त्यांची शरीरं सुदृढ झाली होती आणि आपण एवढं नाजूक झालेलो आहोत की थोडं काय झालं तर सर्दी सर्दीपटसा होतो थोडं काय झालं तर आपलं पोट दुखतं म्हणजे हे सगळे जे काही दुर्बल विकनेसेस आहेत दुर्बलता आहेत त्या कशामुळे कारण आपण तशा सवयी लावून घेतलेल्या आहे म्हणजे आपण कधीच कठीण काम करण्याचा प्रयत्न करत नाही शिवाजी महाराजांनी बघा आईने म्हटली की तुम्ही बदला घेतला पाहिजे इतर खानचा तेव्हा शिवाजी महाराज स्वतः गेले किती त्यांनी युद्ध केले किती युद्ध जिंकले किल्ल्यावर चढणं उतरणं काही सोपं नव्हतं जर त्यांचं शरीर मजबूत नसतं तर ते करू शकले असते का म्हणून शरीरसुद्धा आपलं शक्तिशाली पाहिजे मन तर पाहिजेच मनामध्ये साहस पाहिजे आत्मविश्वास पाहिजे निर्भयता पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी जर मनामध्ये असेल तर तुम्हाला कसलीच भीती नाही जी 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 जीवनामध्ये कितीही जी जरी संकट आले तरी तुम्ही डगमगणार नाही तुम्ही कधीही आत्महत्या करण्याचा विचार करणार नाही कधीही डिप्रेशनमध्ये जाणार नाही कारण समस्या येणाऱ्या जीवनामध्ये कारण तो जीवनाचा नियमच आहे तेव्हा समस्या आल्या तरी आपलं मन स्थिर ठेवणं विचलित न होणं हे आहे सुदृढ मनाचं लक्षण तेव्हा आपलं मन स्थिर ठेवायचं जर आपल्या मनामध्ये चांगले विचार असेल त्यासाठी आपल्याला चांगले विचार मनाला द्यावे लागेल मन जर आपल्याला सुदृढ करायचं आहे तर दररोज थोडं आपण ध्यान केलं पाहिजे ध्यानाचा अभ्यास केला पाहिजे तेव्हा ध्यान केल्यामुळे काय होतं मनामधले वाईट विचार निघून जातात तुम्ही भगवंताचं नाव घेतलं रामकृष्ण हरिचा जप जरी केला तरी भगवंताच्या नावामुळे मन पवित्र होतं हे मनातले सगळे वाईट विचार निघून जातात आपण त्यांना शत्रू म्हणतो काम क्रोध लोभ मद मोह मत्सर हे षड्रिपू आहे तेव्हा भगवंताच्या नावामध्ये ते सामर्थ्य आहे की आपल्या मनामधले हे विकास सगळे भगवंताचं नाव काढून टाकू शकते तेव्हा दररोज भगवंताचं नाव घ्यायचं प्रार्थना करायची जप करायचा ध्यान करायचा हे सगळं मनाला सुदृढ करण्यासाठी आहे आणि चांगल्या पुस्तकांचं वाचन करायचं आपल्याकडे केवढं मोठं साहित्य आहे आपण ज्याला स्वाध्याय म्हणतो तेव्हा चांगल्या पुस्तकांचं अध्ययन करायचं मनाला चांगले विचार द्यायचे जर तुमच्या मनामध्ये चांगले विचार असेल तुमचं मन एकाग्र असेल तुमचं मन फोकस होत असेल तर बघा तुमचं मन शक्तिशाली बनेल म्हणून तिथे मनाची एकाग्रता आवश्यक आहे इव्हन तुम्हाला अभ्यास करण्यासाठी सुद्धा एकाग्रता आवश्यक आहे जर मन चंचल असेल तुम्ही क्लासमध्ये बसला आहात पण मन कुठेतरी तुमचं भटकत आहे ते दुर्बल मनाचं लक्षण आहे कारण तुमचं मन तुमच्या कंट्रोलमध्ये नाही तुम्ही बसलं आहे शरीरानं इथे पण मन कुठेतरी भटकत आहे असं व्हायला नको ज्या ठिकाणी शरीर आहे त्याच ठिकाणी मनसुद्धा राहिलं पाहिजे तुम्ही क्लासमध्ये आज शिक्षक काय शिकवते आहे तू याकडे जर तुमचं लक्ष असलं तर तुम्हाला पुन्हा जास्त होमवर्क करायची गरज पडणार नाही म्हणून स्वामीजी म्हणायचे की टू मी द व्हेरी एसेन्स ऑफ एज्युकेशन इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ माइंड अँड नॉट द कलेक्टिंग ऑफ फॅक्ट्स शिक्षणाचं रहस्य किंवा शिक्षणाचा सार काय आहे मनाची एकाग्रता नुसती माहिती गोळा करणं नव्हे फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स सगळं आपण वाचतो ते आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते इवन कॉम्प्युटरवर आपल्याला माहिती मिळते पण माहिती म्हणजे काही शिक्षण नव्हे जेव्हा इथे नुसते माहिती गोळा करायची नाही तर आपल्याला ज्ञान संपादन करायचं आहे विद्यार्थी म्हणजे काय विद्या अर्थ शिकर ऑफ नॉलेज नुसती परीक्षा पास करणं हे काय जीवनाचा उद्देश नाही तुम्ही परीक्षा पास केली पण तुम्हाला विषयाचं काहीच ज्ञान नसेल उपयोग काय तुम्हाला नोकरी मिळेल तरी तुम्ही नोकरी सांभाळू शकणार नाही कारण तुम्ही परीक्षा तर पास केली पण काम कसं करायचं प्रॅक्टिकल नॉलेज झिरो तेव्हा इथे आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेज पण पाहिजे म्हणजे आपण ज्ञान संपादन करण्यासाठी उत्सुक पाहिजे जे काही काम करायचं असेल त्यामध्ये जास्तीत जास्त प्रॅक्टिकल गेले पाहिजे तुम्ही अकाउंट करत असाल तुम्ही बँकमध्ये गेला पाहिजे बँकमध्ये कसे व्यवहार करतात ते बघितलं पाहिजे कंपनीमध्ये गेला पाहिजे तिथे आपण बघितलं पाहिजे बॅलन्सशीट कशी तयार करतात तेव्हा हे प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला मदत करणार आहे तुम्ही पुस्तकामध्ये कितीही जरी शिकलात तरी जोपर्यंत तुम्ही काहीतरी करत नाही तोपर्यंत ते तुमचं होत नाही ते तुमच्या डोक्यामध्येच राहतं आपण अनुभवातून शिकत असतो तेव्हा जेव्हा आपल्याला कर काम करण्याचा अनुभव येतो एखादा बघा दहावी पास तो असतो कॉन्ट्रॅक्टर त्याच्या हाताखाली दहा इंजिनियर काम करतात आता त्या कॉन्ट्रॅक्टरला दहावी पैसा डिग्री नाही त्याच्याकडे काही नाही सिव्हिल इंजिनिअर नाही तो पण त्यांना काम केलेलं आहे त्यामुळे त्याला माहिती आहे की बिल्डिंग कशी बांधायची बरेच कॉन्ट्रॅक्टर शिकलेले नसतात पण त्यांच्या हाताखाली शिकले सवरले इंजिनिअर पन्नास पन्नास हजार रुपये घेऊन पग काम करतात म्हणजे ह्या कॉन्ट्रॅक्टरला इंजिनिअरला कशा वापरून घ्यायचं कशाप्रकारे वापरून घ्यायचं हे माहिती आहे कशामुळे अनुभवामुळे त्यांनी जरी डिग्री घेतली नाही पण त्या क्षेत्रामध्ये बरेच वर्ष काम केलेलं आहे कामगार म्हणून त्यामुळे त्यांना चांगलं माहिती असतं तेव्हा आपण काम केल्यामुळे शिकत असतो नुसतं पुस्तकं वाचून काही आपण शिकत नाही तेव्हा करायला पाहिजे काहीतरी करण्याचा अभ्यास केला पाहिजे लॅब लॅब लॅबमध्ये गेलं पाहिजे रिसर्च केलं पाहिजे काहीतरी करण्याची आपली उत्सुकता पाहिजे काहीतरी नवीन शिकण्याची आपल्याला इच्छा पाहिजे कितीतरी नवीन गोष्टी आपण करू शकतो किती इंजिनियर आहेत ते काही ना काही नवीन शोध करा लावत राहतात कारण त्यांना वाटतं की आपण काहीतरी नवीन करून दाखवलं पाहिजे नुसतं इमिटेशन करण्यामध्ये काय आहे आपण नुसतं अनुसरण करतो अन्नानुसरण करतो पण नुसतं अन्नानुसरण करण्यात काय उपयोग आहे कॉम्प्युटर बनणार फॉरेनमध्ये आणि आपण नुसतं ते ऑपरेट करणार इथे म्हणजे आपण ऑपरेटर आणि ते मॅन्युफॅक्चरर मग आपण का निर्माण करू शकत नाही आपल्यामध्ये ते सामर्थ्य का नाही कारण आपण कधी प्रयत्नच केला नाही की के आपण क्रिएटिव्ह झालो पाहिजे नुसतं यंत्रासारखं का काम करून काही उपयोग नाही तर आपण काहीतरी निर्माण केलं पाहिजे तेव्हा कुठे ते आपल्या देशाला चांगले मोठमोठे अवॉर्ड मिळेल तर एवढे सगळे शोध लागतात विज्ञानामध्ये ते सगळे बाहेरच्या देशामध्ये लागतात आपल्या देशात का लागत नाही कारण आपल्याला काहीतरी शोधून काढले पाहिजे ही इच्छाच होत नाही ठीक आहे कसं तरी आपलं काम चाललेलं आहे मशीन ऑपरेट करायची पगार घ्यायचा आणि घरी बसायचं पण क्युरियासिटी नाही की हे मशीन कशी झाली याच्या कशामुळे काय झालं काय करता येईल याच्यामध्ये कोणत्या सुविधा अजून देता येईल जर आपण विचार केला तर बरंच काय आपण करू शकतो पण ते आपण करत नाही कारण आपण कधीच आपलं मन डेव्हलप करत नाही तेव्हा इथे तुमचं मन पण महत्त्वाचं आहे शक्ती वाढवा बघा रामानुजन ते दररोज सकाळी जाऊन देवीच्या मंदिरात बसायचे ध्यान करायचे आता ध्यान करता 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 त्यांच्या डोळ्यासमोर सूत्र यायला लागले त्यांनाही कळलं नाही की हे काय आहे ते येऊन लिहून ठेवायचे फक्त त्या शिक्षकांनाही कळलं नाही कुणालाच कळलं नाही पण जेव्हा त्यांनी ते सूत्र अमेरिकेमध्ये युरोपमध्ये लंडनमध्ये पाठवले ते ते तेव्हा तिथले मॅथमॅटिशियन म्हणाले की अरे हिथं किती गणिताचे उच्च सूत्र आहेत याचा आतापर्यंत कोणी शोधही लावलेला नाही आणि रामानुजनला परिचय मिळाला त्यांना त्यांना लोकांनी ओळखलं की हा मनुष्य काही साधारण नाही तर गणितामधला तज्ज्ञ आहे तर त्याने गणिताची सूत्रं शोधून काढली ध्यानाच्या माध्यमातून बघा म्हणजे आपल्या मनामध्ये शक्ती आहे की नाही ते मन फोकस होत नाही जेवढं मन फोकस होईल तेवढं नॉलेज आतूनच प्रगट होईल कोणतंही ज्ञान बाहेर नसते सगळं ज्ञान आपल्या आतमध्येच आहे पण आपण कधीच ते बाहेर आणण्याचा प्रयत्न करत नाही आता बघा न्यूटननी शोध लावला ग्रॅव्हिटेशन न्यूटन बसले होते त्यांच्या बाजूलाच एक झाड होतं सफरचंदाचं त्याने बघितलं की एक सफरचंद खाली पडलेला आहे आता सफरचंद खाली पडलं आणि विचार सुरू झाला मनामध्ये हे सफरचंद खालीच का पडलं हे वर का नाही गेलं म्हणजे बघा मनामध्ये विचार सुरू झाला ते फक्त निमित्त झालं की एक सफरचंद पडलं पण विचार मनामध्ये सुरू झाला की हे खालीच का पडलं आपण असतो तर अजून दोन चार सफरचंद पडले तर बरं होईल आईला बाबाला भावाला सगळ्यांना आपण घेऊन जाऊ घरी सगळे मिळून खाता येईल आपण असा विचार करतो आहे पण त्याने विचार केला की हे खालीच का पडलं काहीही आपण वर फेकलं ते खाली पडते म्हणजे जमिनीमध्ये काहीतरी शक्ती आहे आणि नियम झाला गुरुत्वाकर्षण शक्ती शोध लागला म्हणजे हा शोध कुठे लॅबॉरेटरीमध्ये लागला नाही हे ज्ञान त्यांच्या मनामध्ये होतं पण त्याने स्वतःलाच प्रश्न विचारला की हे खालीच का पडतं आपण कधी प्रश्न विचारतो का बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नसतात आपण कधी प्रश्न विचारत नाही आता मनुष्य मरतो आता मनुष्य का मरतो हा प्रश्न आपल्या मनामध्ये कधीतरी येतो का अरे आपण जन्माला आलो एक दिवस आपणही मरणार आहोत तर मिळाल्यानंतर कुठे जातो काय होतं हा प्रश्न कधी मनामध्ये येतच नाही पण नचिकेच्या नावाचा मुलगा आहे कठोपनिषदामध्ये तो म्हणतो यमाला की मला मृत्यूचं रहस्य माहीत पाहिजे तुम्ही मला सांगा तुम्ही यमदेवचा आहात तुम्हाला माहिती आहे तुम्ही जीवाचा प्राण घेऊन जाता तेव्हा तुम्ही सांगा की मेल्यानंतर मनुष्याचं काय होतं आणि यमराजाने सगळे जे सगळं तत्त्वज्ञान त्याला सांगितलं ते सगळं तुम्हाला कठोपनिषद यामध्ये मिळते तेव्हा या नचिकेच्या नावाच्या अकरा वर्षाच्या मुलाच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला की मनुष्य मेल्यानंतर काय होतं आपण आयुष्यभर जगतो आणि मरतो पण कधी आपल्या मनामध्ये हा प्रश्नही येत नाही आपल्या अवधी अवधी कितीतरी लोकं मरतात पण आपण कधी विचारतो हो की अरे तो मेला म्हणजे काय झालं कुठे गेला कुठून आला होता हे प्रश्न कधी आपल्या मनामध्ये येतच नाही पण आपल्या ऋषींच्या संतांच्या मनामध्ये येत होते म्हणून त्यांनी आध्यात्मिक शोध लावले मोठमोठे ते आहे असे प्रश्न मनामध्ये आले पाहिजे मग भौतिक विज्ञानाबद्दल असो की आध्यात्मिक विज्ञानाबद्दल असो जर प्रश्न आले तर आपण उत्तर शोधू जर प्रश्नच मनात निर्माण झाले नाही तर उत्तर आपल्याला कुठून मिळणार म्हणून इथे आपल्या मनाची जर आपण प्रगती केली विकास केला एकाग्र केलं फोकस केलं तर मनामध्ये अनंत शक्ती आहे तुमच्यामधले टॅलेंट क्रिएटिव्हिटी ओरिजिनॅलिटी सगळं काही प्रगट होईल फक्त मनाचं ट्रेनिंग पाहिजे आज आपलं मन एवढं चंचल झालेलं आहे ना त्या चंचल मनाद्वारे तुम्ही काहीच करू शकत नाही एखादा वैज्ञानिक न्यूटन म्हणा किंवा कोणताही म्हणा एकदा लॅबमध्ये गेल्यानंतर ते स्वतःला विसरून जातात बारा बारा घंटे ते आपल्या प्रयोगामध्ये तल्लीन असतात त्यांचं मग एवढं फोकस झालं असतं की तो शोध लागणं भाग पडते त्यांना या जगाचं ज्ञान नसते एकदा एक सायंटिस्ट त्याच्या लॅबॉरेटरीमध्ये एक, एक मान्य होते आणि एक पिल्लू होतं आता त्याला विचार पडला की आता हे मांजरांनी पिलू आपल्याला त्रास देतं म्हणून काय करायचं त्याने दरवाज्याला दोन छिद्रे केले एक छिद्रे केलं त्या मांजरीसाठी दुसरं छोटं केलं त्या पिल्लासाठी तेव्हा त्यांचा सेक्रेटरी म्हणाला की म्हणे हे तुम्ही काय केलं नाही नाही म्हणे ते मांजरीसाठी म्हणून हे पण ज्या छिद्रामधून मांजर जाऊ शकते त्या छिद्रामधून पिलू पण जाऊ शकते आहे की नाही दोन छिद्रे करायची काही गरज होती का पण ते एवढे आपल्या कामामध्ये तर्लीत झाले होते की त्यांना जगाचं काही भानच नव्हतं म्हणजे अशा प्रकारे ते स्वतःला झोकून द्यायचे डुबून जायचे म्हणून शोध लागले आणि आपलं मन एवढं चंचल शोध लागणार कसे जे मन फोकस करणं कोणत्याही गोष्टीवर करा ज्या गोष्टीवर तुम्ही मन फोकस कराल ती गोष्ट तुम्हाला प्राप्त झालीच पाहिजे कितीही कठीण असू द्या तुम्हाला गणित कठीण वाटते कारण तुम्ही कधी फोकस करत नाही जर तुम्ही मन फोकस केलं तर ते गणित तुम्हाला अगदी सोपं वाटेल अरे हे तर एवढं सोपं आहे मला एवढं कठीण का वाटायचं कारण मन खरं म्हणजे मनच आहे सगळं काही मनावरतीच अवलंबून आहे जर स्वामीजी एवढे महान झाले असेल तर त्यांच्या मनामध्ये एकाग्रता होती जे वाचायचे सगळं लक्षात राहायचं म्हणून ते एवढं कार्य करू शकले ट्रिमेंडस मेमरी त्यांच्यामध्ये स्मरणशक्ती किती दानगी होती तर हे सगळं आपल्या सगळ्यामध्येच आहे असं नाही आहे त्यांनी ती शक्ती प्रगट केली आणि आपण मनाकडे दुर्लक्ष करतो दुर्लक्ष का करतो कारण जगामध्ये एवढ्या काही गोष्टी आहे आता भगवंतांना आपल्याला बुद्धी दिलेली आहे आता या बुद्धीचा वापर तर करायला पाहिजे बुद्धी तर आहे पण आपण कधी वापर करतो का म्हणजे बुद्धी म्हणजे विवेक बुद्धी म्हणजे डिस्क्रिमिनेशन आता चांगलं काय आणि वाईट काय यामध्ये निवड करण्याचं काम बुद्धीच आहे आता आपण कधी आपली बुद्धी आपन वापरत नाही ह्या जगामध्ये सगळं काही आहे चांगलं पण आहे वाईट पण आहे आणि सगळं राहणार आहे पण आपल्याला त्यामधून चांगलं चांगलं घेता आलं पाहिजे जसा हंस त्याच्यासमोर तुम्ही दूध आणि पाणी मिक्स करून ठेवा तो हंस त्यामधले फक्त दूध पितो आणि पाणी सोडून देतो या जगामध्ये चांगलं वाईट दोन्ही राहणार आहे ते कधी कमी होणार नाही पण आपल्याला बुद्धी आहे ना ह्या बुद्धीचा वापर करून जे चांगलं आहे तेच आपण घेतलं पाहिजे आपण ते घेतो का ते घेत नाही आपण सगळं काही घेतो आणि शेवटी आपल्या मनाची आपण डस्टबिन करतो सगळ्या रस्त्यावरचा कचरा आपण आपल्या मनामध्ये टाकतो आपण कधी विचारच करत नाही स्वामी विवेकानंद म्हणतात एनिथिंग दॅट मेक्स यू वीक फिजिकली मेंटली इंटेक्च्युअली स्पिरिच्युअली रिजेक्ट लाईक ए पॉयझन जे काही तुम्हाला आध्यात्मिक शारीरिक मानसिक दृष्टीनं दुर्बल करणारं असेल त्याचा विषयाप्रमाणे त्याग करा आता ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला माहिती आहे की स्मोकिंग करणं किंवा दारू पिणं ह्या आपल्याला दुर्बल करणाऱ्या आहेत मग विषयाप्रमाणे त्याग केला पाहिजे तुम्ही यूट्यूब बघता त्यामध्ये कितीतरी अश्लील गोष्टी आहे तर तुम्हाला कळलं की ह्या सगळ्या गोष्टी बघून आपलं मन पोल्युटेड होणार आहे माइंड पुलच होणार आहे तेव्हा ह्या गोष्टी आपल्यासाठी नाही आपण विद्यार्थी आहोत आपल्याला इथे शिकायचं आहे घरचे लोक पैसे पाठवतात ते काही मनोरंजन करायचं साधन नाही आहे पण आपण काय किती प्रकारचे गेम आणि काय नको त्या गोष्टी आपण बघतो आणि किती वेळ त्यामध्ये आपण घालवतो त्यामुळे वेळेचा अपव्यय वे होतो आणि मनामध्ये कचरा कचऱ्यावरून भरतो तेव्हा विचारच करत नाही आपण आपल्या बुद्धीमध्ये विवेकच नाही की आपण काय घेतलं पाहिजे काय सोडलं पाहिजे जरा विवेक नसेल तर तुम्ही मनामध्ये सगळा कचरा भराल आणि तो कचरा भरला की मन तुमचं अशांत होईल आणि अशा मनाद्वारे तुम्ही काय जीवनामध्ये साध्य करू शकणार तेव्हा पूर्वी बुद्धीला शार्प करण्यासाठी विद्यार्थी गायत्री मंत्र जपायचे ओम भूर्भ स्व तत्सवि वरण्यम भरगो देवश्य धीयो यो न प्रचोदयात तेव्हा धी म्हणजे बुद्धी धीयो यो न प्रचोदयात भगवंता माझ्या बुद्धीला प्रज्वलित कर माझ्या बुद्धीला जाग कर म्हणजे ती मनावर कंट्रोल ठेवू शकेल आता आपली बुद्धी झोपलेली आहे तेव्हा मन जसं पाहिजे तसं वागते आपण इंद्रियाच्या मागे धावतो आज या हॉटेलमध्ये त्या हॉटेलमध्ये त्या घरी जेवण केलेलं आहे नाश्ता केलेला आहे काही गरज नाही त्या जिभेचे तोचले पुरवण्यासाठी आपण इकडे तिकडे फिरतो म्हणजे काय शेवटी इंद्रियाचा आपण गुलाम होतो नहीं नहीं। हे इंद्रिय मनाला ओढून खेचून घेऊन जातात तुमचा काही त्यावर नियंत्रण राहत नाही तुम्ही म्हणू शकत नाही की नाही हे करायचे नाही आता माझं पोट भरलेलं आहे मला हॉटेलमध्ये जायची गरज नाही आता परीक्षा आहे मी सिनेमाला जाणार नाही म्हणजे हे आपल्याला ठरवता येणं शक्य आहे कारण मनुष्यालाच भगवंताने बुद्धी दिलेली आहे कोणत्याही प्राण्याला नाही आहे पशुपक्षी काय हे करू शकत नाही आता आपण मनुष्य आहोत आपल्याला एवढं चांगलं यंत्र भगवंताने बनवून दिलेलं आहे शरीर आहे मन आहे बुद्धी आहे त्यामध्ये चैतन्य आहे आत्मा आहे हे सगळं यंत्र आपल्याकडे आहे पण आपलं ते कसं वापरावं हेच माहिती नाही त्यामुळे आपण ते नष्ट करून टाकतो त्यावेळी ते, ते बुद्धीमध्ये विवेक ठेवा मन तुमचं सुदृढ करा आत्म स्वतःमध्ये आत्मविश्वास राहू द्या देशावर प्रेम करा आपण भारतामध्ये जन्माला आलेलो आहोत ते आपलं केवढं सौभाग्य आहे कारण भारता आध्यात्मिक देश आहे जेव्हा स्वामीजी अमेरिकेवरून परत आले तेव्हा त्यांच्या एका अमेरिकन शिष्याने विचारलं की म्हणजे स्वामीजी तुम्ही चार वर्ष युरोप आणि अमेरिकेमध्ये घालवली तुम्ही आता भारतामध्ये परत जाणार तुम्हाला आता भारताबद्दल काय वाटते तेव्हा स्वामीजी म्हणाले की चार वर्षापूर्वी जेव्हा आम्ही भारत सोडला तेव्हा भारतावर प्रेम केलं पण चार वर्षानंतर जेव्हा मी परत जात आहे आता मला भारताची माती पवित्र आहे भारताचं पाणी पवित्र आहे भारताची हवा पवित्र आहे भारताचा साधू संतांचा संत पुरुषांचा ऋषीमुनींचा देश आहे हे तीर्थक्षेत्र आहे ही पुण्यभूमी आहे तेव्हा बघा या पुण्यभूमीमध्ये तुम्ही जन्माला आला आहात एवढं सौभाग्य आणि आपला पाया आहे धर्म धर्मच आपला पाया आहे आणि आपण हा धर्माला सोडून दिलेला आहे नुसतं पाश्चात्य अनुसरण करून आपण आपल्या सगळ्या चांगल्या गोष्टी विसरून गेलेलो आहे आणि सगळं कॉम्प्रोमाइज प्रत्येक गोष्टीचं कॉम्प्रमाईज आता प्रत्येक गोष्ट तुम्ही कॉम्प्रोमाइज करायला लागले खोटं बोलायला लागले तुमच्यावर कोण विश्वास ठेवेल आपला बघा जो राष्ट्रीय चिन्ह आहे चार सिंह आहे त्याच्या खाली काय लिहिलेलं आहे सत्यमेव जयचे जय सत्याचा होतो कधी असत्याचा जय होत नाही मग आपण खरं बोलतो का आपली जिभा म्हणजे सरस्वतीचं ते असं नाही आपल्या no, जिभेवरती साक्षात सरस्वती बसलेली आहे पण आपण त्याचा कसा वापर करतो वाणी म्हणतो आपण वाघेश्वरी म्हणतो वाघदेवता म्हणतो आता ती सरस्वती तुमच्या जिभेवरती आहे पण तुम्ही काय करता लोकांची निंदा करता शिव्या देता रागावता अपमान करता म्हणजे खोटं बोलतात ह्या काही जिभेचा उपयोग आहे का म्हणजे जिभा तुम्हाला दिलेली आहे जिभा दिलेली आहे पण त्या जिभेचा उपयोगच करता येत नाही त्या जिभेवरती कंट्रोलच नाही आहे म्हणजे सत्य बोललं पाहिजे आपला आदर्श आहे सत्याचा आणि आपण नेहमी कॉम्प्रोमाइज करतो नेहमी छोट्या छोट्या गोष्टीसाठी खोटं बोलतो काही गरज नाही तुम्हाला कॉलेजमध्ये जायचं नाही सांगत की तुम्हाला कॉलेजमध्ये काही काम आहे जायचं नाही पण नाही माझी तब्येत बरी नाही माझं डोकं दुखते म्हणून कोणाला कळते तुम्हाला डो दकेत डोकं दुखते की नाही कोणाला काही दिसत नाही तुम्हाला ना दिसते पण ह्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण दांडी मारतो आपण खोटं बोलतो आणि आपला आपला आदर्श काय आहे खोटं बोलून कधी जय मिळत नाही जय होतं सत्याचा ट्रूथ डज नॉट पे होमेश टू एनी सोसायटी मॉडर्न और ॲन्शियन सोसायटी हॅज टू पे होमेश टू ट्रूथ और पेरिश कोणत्याही समाजापुढे मग आधुनिक असो की पुरातन असो सत्य मान तुकवायला तयार नाही समाजाला सत्यापुढे मान तुकवावी लागते अन्यथा तो समाज नष्ट होतो आपण सत्याशी कॉम्प्रोमाइज करू शकत नाही केली तर आपण नष्ट होऊ सत्य आहे तसंच राहणार आहे ते त्रिकाला बाधित आहे ते भूतकाळामध्ये वर्तमानात भविष्यात सारखंच राहणार आहे पण आपण स्वतःला नष्ट करू म्हणून सत्याशी कॉम्प्रोमाइज करू नका तुमच्या देशावर प्रेम करा देशामध्ये एवढे गरीब आहे आपल्याला गरिबांच्या भरोशावर शिक्षण मिळते आहे गव्हर्नमेंटच्या टॅक्समध्ये आपल्याला शिक्षण मिळते आहे आता हे एवढं सगळं आपल्याला मिळतं आपणही काहीतरी देशाला दिलं पाहिजे देशाचा आपल्यावर ऋण आहे तेव्हा देशावर प्रेम करा स्वामी विवेकानंद अमेरिकेत गेले अमेरिकेत राहू शकले असते पण परत आले कारण त्यांना भारत मातीसाठी कार्य करायचं होतं त्यांनी भारत मातीसाठी काम केलं त्यांनी रामकृष्ण मठाने मिशन सुरू केला तेव्हा तुम्ही जा उच्च शिक्षण घ्या पण देशाला कधी विसरू नका तुम्ही ज्या देशामध्ये जन्माला आले त्या देशाचं ऋण तुमच्यावर आहे हे विसरू नका तेव्हा आपला देश गावामध्ये राहतो गरिबांची सेवा केली पाहिजे स्वामी विवेकानंद म्हणायचे दे अलोन लिव व लिव फॉर अदर्स द रेस्ट आर मोर डेट द न जे इतरांसाठी जगतात तेच खऱ्या अर्थानं जिवंत असतात बाकीचे जिवंत असूनही मेऱ्यासारखेच आहेत ग्राम ग्राम ग्रामग्राम निकल तुम लेकर स्वामीजी के पताका परहित मे जो प्राण गवाता वही अमर हो जाता जय विवेकानंद हमारे जय हो भारत माता मन में साहस बाहु में शक्ति हृदय बसाओ भारत भक्ति भूलो नहीं तुम भारतवीर गरीबों से खुन का नाता जय विवेकानंद हमारे जय हो भारत माता रोना नहीं सोना नहीं अविरत आगे बढ़ जाए सब डर नहीं है किसी शक्ति का स्वामी जी हमारे नेता जय विवेकानंद हमारे जय हो भारत माता देवा मन में साहस बाहू में शक्ति तर मनामध्ये साहस ठेवा शरीरात शक्ती असू द्या हृदय बसावो भारतभक्ती हृदयामध्ये भारताविषयी प्रेम असू द्या आणि स्वामीजींना आदर्श करा गावागावात जाऊन लोकांची सेवा करा आपण सेवा करत नाही म्हणून तुमच्या कॉलेजमध्ये एन एस एस सुरू झालेला आहे नॅशनल सर्विस स्कीम तुम्हाला म्हणते की तुम्ही काम करा तुम्हाला आम्ही सर्टिफिकेट देऊ कारण काम करण्याची इच्छाच नाही एवढा मनुष्य स्वार्थ झाला आहे की कि गरिबांसाठी किंवा समाजासाठी काहीच करत नाही तर बघा प्रकाश आमटे आहे अभय बंग आहे अण्णा हजारे आहे हे लोक कसं विचारांसाठी जगतात पण आपण कधी कर हा विचार करतो की आपण काय केलं विचारांसाठी आपण फक्त स्वार्थी होतो मी आणि माझं याच्या पलीकडे आपल्याला काही दिसत नाही आपला शेजारी उपाशी आहे उपासून मरत पर आहे पण आपल्याला परवा नाही आपला जन्मदिवस आहे आपण पार्ट्या करतो हजार रुपये खर्च करतो पण आपल्या शेजारी झोपडपट्टी आहे त्या मुलांना दोन वेळ जेवायला मिळत नाही त्यांनी कधी मिठाई बघितली नाही त्यांना कधी आपण जाऊन थोडंफार काही देत नाही म्हणजे आपण चांगले कपडे घालतो चांगलं भोजन करतो पण आपलेच भाऊ बहीण असे दरिद्रामध्ये पडलेले आहे त्यांना काही सुखसोयी मिळत नाही पण त्यांच्याकडे ढुकूनही आपण ढुंकूनही बघत नाही ही अशी आपली प्रवृत्ती झाली आहे म्हणजे सेवाभावच आपल्यामधून निघून गेला आहे कारण हृदयामध्ये करुणाच नाही आहे दयाच नाही आहे प्रेमच नाही आहे तेव्हा देशभक्ती तुम्ही देशावर प्रेम केलं पाहिजे आणि सेवाचं तुम्ही तुमच्यामध्ये सेवा, सेवा भावनेचा विकास केला पाहिजे की आपण सेवा केली पाहिजे आता तुम्ही इथे आला आहे तुमची सगळी अरेंजमेंट करायसाठी इथे किती लोक आहेत ते सगळे व्हॉलेंटियर आहे आता त्यांना तर ते काही पगार मिळत नाही पण तुम्ही येणार आहात खुर्च्या लावल्या पाहिजे प्रसादाची व्यवस्था केली पाहिजे हे सगळं केलं पाहिजे त्यासाठी ते कार्य करतात तुम्हाला काही दिसत नाही त्यांनी किती कोणी किती काम केलं हे पण कोणीतरी काहीतरी करते आहे आणि ते काही अपेक्षा करून करत नाही कितीतरी व्हॉलंटिअर आहे सकाळी येतात आणि हे काम करतात तर तुम्हाला प्रसाद डिस्ट्रीब्युशनसाठी व्हॉलंटिअर आहे जे सगळीकडेच आहे त्या काल बुकस्टॉलमध्ये चार ठिकाणी बुकस्टॉल लावलं होतं त्या दर रविवारी आपल्या इथे विवेकानंद स्टडी सर्कल म्हणून आहे साडेचार ते सव्वा सहापर्यंत त्यामध्ये चाळीसक लोक आहे चाळीस मुलं आणि मुली आता ते चाळीस मुलं आणि मुली रविवारी जातात पुस्तक घेऊन जातात पुस्तकांची विक्री करतात शाळा कॉलेजमध्ये आणि जे कोणत्या मठामध्ये का कार्य असेल सेवेचं तर ते स्वयंसेवक म्हणून सेवा करतात म्हणजे बघा काहीतरी ते करतात कारण त्यांना शिकायला मिळालं इथे आमच्याकडे बालक संघ आहे ह्या सगळ्या झोपडपट्टीमधली मुलं की ज्यांना काही शिक्षण मिळत नाही आईवडील दारू पितात आणि मजुरी मोलमजुरी करतात भांडे घासतात आणि पोट भरतात त्यांच्या मुलांसाठी आमच्याकडे बालक संघ आहे सकाळी मुलं येतात त्यांना आम्ही दूध देतो युनिफॉर्म देतो नाश्ता देतो त्यांना शिकवावं गणित मॅथेमॅटिक शिकवतो त्यांना गीता शिकवतो तुकारामाचे अभंग शिकवतो म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना आम्ही शिकवतो पुन्हा संध्याकाळी ते येतात जे त्यांच्यासाठी जवळ वीस पंचवीस टीचर आहे काल पंधरा ऑगस्ट त्यांनी वेगवेगळे कार्यक्रम सादर केले मुलांनी बालक संघाच्या तेव्हा हे असं सगळं मठ करते गरिबांसाठी डिस्पेन्सरी आहे इथे पॉलिक्लिनिक आहे म्हणजे ह्या सगळ्या सेवा मठ करत आहे काही अपेक्षा करत नाही की आपल्याला काहीतरी प्रॉफिट झाला पाहिजे असा सेवा करणं हेच आपल्या जीवनाचा उद्देश आहे आणि तेसुद्धा निस्वार्थपणे पैसे घेऊन तर कोणीही करतात तुम्ही नोकरी करतात ठीक आहे सेवा करता ते पण प्रामाणिकपणे करत नाही ते पण आठ घंटे करत नाही तिथे पण काम चोर काहीतरी कारण सांगून ऑफिसमध्ये जाऊन चहा पाणी पिणार टाईम वेस्ट करणार म्हणजे पैसे घेऊन आपण प्रामाणिकपणे काम करत नाही आणि पुन्हा तिथे आपण अपेक्षा आप ठेवतो की लोकांनी दिलं पाहिजे म्हणून तेवढा भ्रष्टाचार वाढलेला आहे त्या वा ह्या सगळ्या गोष्टी आपल्या देशामध्ये का वाढत आहे कारण आपल्या तरुणांना आपण योग्य शिक्षण दिलं नाही आईवडिलांनीसुद्धा घरी चांगले संस्कार दिले नाही जर मुलांना चांगले संस्कार दिले असते जिजाबाईसारखे तर शिवाजी निर्माण झाले असते पण आपण कुठे बघतो शिवाजी महाराज निर्माण होताना कारण घरी संस्कार नाही शाळेमध्ये संस्कार नाही कॉलेजमध्ये संस्कार नाही आणि आपण म्हणतो की मोठ देश मोठा झाला पाहिजे तेव्हा हे संस्कार होणं खूप महत्त्वाचं आहे तर इथे ह्या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये आल्या पाहिजे जर ह्या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये असेल आणि ह्या गोष्टी घेऊन जर आपण आपलं जीवन घडवत असू तर आपण खरोखर चारित्र्यवान मनुष्य मग स्त्री असो की पुरुष असो आपण चारित्र्यवान स्त्री पुरुष निर्माण करू शकू आणि ते देशाला महान करू शकतील हे असं नुसतं शिक्षण घेऊन आणि पैसे कमावून बाहेर देशामध्ये जाऊन आपण यंत्रासारखं जीवन जगू पण जीवनामध्ये कधीही आपल्याला सुख आणि शांती मिळणार नाही जर तुम्हाला खरं खरं सुख आणि शांती पाहिजे असेल तर स्वामीजींचे विचार घ्या तुम्हाला आम्ही एक पुस्तकात देणार आहोत जाताना युवकांसाठी विवेकानंद ते पुस्तक घ्या त्याच्या मागे एक कविता लिहिली आहे मी युवक असावा असा ती कविता त्यामध्ये सव्वीस क्वालिटी आहे चेहऱ्यावर ते जे आहे मनामध्ये उत्साह आहे त्या पुस्तकाच्या श मागच्या कवरवर छापलेली आहे ते पण ते वाचा तेव्हा हे सगळं जे काही होत आहे ते आपल्याला खरा, खरा मनुष्य करण्यासाठी आपण आज मनुष्य राहिलेलो नाही आहे आपण मशीनवत झालेलो आहे यंत्रवत झालेलो आहे तेव्हा खरा मनुष्य घडावा चारित्र्यवान शक्तिशाली सेवाभावी देशप्रेमी असे लोक घडावे यासाठी हा मठ आहे यासाठी हे सगळे कोर्सेस आहे यासाठी हे सगळे प्रोग्राम आम्ही आयोजित करतो उद्देश हाच की आपली नवीन पिढी सुदृढ झाली पाहिजे त्यांना काहीतरी चांगलं मिळालं पाहिजे आणि पुढे भारताचा विकास झाला पाहिजे भारताचं भविष्य उज्ज्वल झालं पाहिजे ह्यासाठीच सगळे इथे कार्य करत आहेत तुम्ही पण ह्या आयडिया जीवनामध्ये घ्या तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं आचरणामध्ये जाण्याचा प्रयत्न करा पूर्ण नुसतं ऐकून सोडून देऊ नका आणि जीवनामध्ये काहीतरी होऊन दाखवा ते महत्त्वाचं आहे तुम्ही त्या जगामध्ये जर काहीतरी चिन्ह सोडून जा नुसतं आला आणि गेला असं व्हायला नको तर काहीतरी करून जा की लोकांना हळहळ वाटेल की कि खरोखर किती चांगला मनुष्य गेला असं काहीतरी जगासाठी करा तर तुम्हाला समाधान वाटेल की आपण जन्म घेतला आणि आपण जन्म घेऊन काहीतरी केलं आपलं जीवन सार्थक झालं नाहीतर मग पश्चाताप होईल की अरे आपण आलो आपल्याला एवढं आयुष्य मिळालं पण शेवटी आपण केलं काय आपण काहीच केलं नाही पश्चाताप होईल मग काही करू शकणार नाही एकदा वेळ निघून गेली की मग जरी इच्छा असली तरी शरीर साथ देत नाही मन साथ देत नाही मग तुम्ही काहीही करू शकणार नाही तेव्हा हेच वय आहे काहीतरी करायचं आणि जीवनामध्ये महान होऊन दाखवायचं वय हेच आहे कारण तुमच्यामध्ये एनर्जी आहे शारीरिक एनर्जी आहे मानसिक एनर्जी आहे ते ते तेव्हा त्याचा भरपूर वापर करा योग्य वापर करा चांगल्या दिशेने वापर करा आणि जीवनामध्ये महान व्हा हीच स्वामीजींची तुमच्याकडून अपेक्षा आहे तेव्हा मी माझ्या वाणीला ऐसे विराम देतो नमस्कार धन्यवाद थँक्यू